पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसोडा येथील बंद पडलेल्या विनायक सहकारी साखर कारखान्याचे सामान चोरून भंगारमध्ये विकण्याच्या तयारीत असलेल्या वाहतूक करणाऱ्या एकास वैजापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपीकडून 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार अमोल मोरे यांना अशी माहिती मिळाली की बंद असलेल्या विनायक सहकारी साखर कारखान्यातून सामान चोरी झाल्याची घटना घडली असून सदरील चोरीचे सामान वाहतूक करणारे वाहन क्रमांक MH20CT9601 हे बोरसरच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने वैजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे आणि सहाय्यक फौजदार रज्जक शेख, पोलीस नाईक योगेश झालटे, पोलीस अंमलदार अमोल मोरे यांनी सापळा रचून बोरसर येथील बस स्टँडजवळ मिळालेल्या माहितीनुसार वाहन क्रमांक MH20CT9601 थांबवून तपासणी केली, ज्यामध्ये बॉयलर सेट, लोखंडी गंजाचे तुकडे, लोखंडी पाईप, साखळी ही कारखान्याची चोरलेली मालमत्ता आढळून आली. पोलिसांनी तात्काळ आरोपी नामे कृष्णा ताराचंद डुकरे यास विचारपूस केली असता खाकीचा धाक दाखवताच आरोपीने सदरील भंगार हे विनायक साखर कारखाना येथून चोरून आणले असल्याची ग्वाही पोलिसांना दिली. आरोपींविरोधात वैजापूर पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीकडून पिकअप गाडी, ज्याची किंमत 5,00,000 रुपये, 1,25,000 रुपये किमतीचे बॉयलर सेट, लोखंडी रॉड आणि पॉल, 25,000 रुपये किमतीची साखळी असा एकूण 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे हे करत आहेत. शैलेंद्र खैरमोळे, MCN News, वैजापूर.